16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देऊनही पिंपरी चिंचवडमधील वेदिका शिंदे या चिमुकलीचं निधन झालंय. वेदिका केवळ 8 महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी म्हणजेच MMA Type 1 हा दुर्मिळ आजार झाला होता. तिच्या आईवडिलांनी तिला वाचवण्यासाठी 16 कोटी रुपये जमाही केले होते. याच पैशांमधून तिला जून महिन्यात 16 कोटींचं इंजेक्शन देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर महिन्याभरातच वेदिकाचा मृत्यू झाल्याने पिंपरी चिंचवडवर शोककळा पसरली आहे. रविवारी सायंकाळी तिचा अचानक श्वास कोंडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. वेदिकाला या आजारावर मात करण्यासाठी आवश्यक असणारं झोलगेन्समा नावाचं 16 कोटींचं इंजेक्शन एका खासगी रुग्णालयामध्ये देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतरही या आजाराने वेदिकाचा जीव घेतलाच. या आजारामध्ये उपचारासाठी देण्यात येणारं झोलगेन्समा हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जपानमध्ये बनतं. ब्रिटनमध्येही या इंजेक्शनाला मोठी मागणी आहे. मात्र सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या ब्रिटनमध्ये याची निर्मिती होत नाही. या इंजेक्शनाचा एकच डोस रुग्णाला दिला जातो. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.